रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जगमधील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला केले परत। पोषण अभियान अंतर कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये राज्यातील 1,05,592 अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते। सदर मोबाईलची वॉरंटी 2 वर्ष कालावधीची असून तो कालावधी मे 2021 मध्ये संपला आहे। सदर मोबाईल 2 GB रॅम आहे। मोबाईलची क्षमता रॅम कमी असल्यामुळे व त्यात भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होऊन गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठीण जाते। सदर मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो। त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 4,000 रुपये खर्च होतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो। महाराष्ट्रात 1,000 मोबाईल बिघडलेले आहेत व 3,000 पेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत। या परिस्थितीत जतमधील सर्व अंगणवाडी सेविकांनी दिनांक 23 ऑगस्ट 2021 पासून मोर्चाने प्रकल्प कार्यालयात जाऊन सर्व मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार सर्व जतमधील अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात परत करण्यात आले आहेत। यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हा सचिव नाजीना नदाफ, माधुरी जोशी, सत्यव्वा रेड्डी, शैला पाटील, विमल सावंत, हसीना मकानदार यांच्यासह तालुक्यातील असंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या घटक संघटनांच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जत तालुक्यापासून आम्ही मोबाईल वापसीच्या आंदोलनामध्ये सुरुवात करत आहोत। अर्थात राज्यामध्ये 17 तारखेपासून हे मोबाईल द्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु साधारणतः 30 तारखेपर्यंत हे सर्वच मोबाईल महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रकल्प कार्यालयाने वापस शासनाला परत आम्ही त्या ठिकाणी देतोय। आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या कालावधीमध्ये हे सगळे मोबाईल खरेदी करण्यात आले होते। असं असताना ते निकृष्ट दर्जाचे पॅनासॉनिक कंपनीचे हे मोबाईल त्या ठिकाणी खरेदी करण्यात आले। आज हे महाराष्ट्रामध्ये आम्ही मोबाईल देत असताना या ठिकाणी आमच्या शासनाकडे हीच मागणी आहे की चांगल्या प्रतीचे मोबाईल आम्हाला या ठिकाणी द्यावेत, पोषण ट्रॅकर मराठीत करून देण्यात यावा आणि चांगल्या यंत्रणेच्या माध्यमातून आमच्याकडनं काम करून घ्यावं। अंगणवाडी सेविका कधीही या मोबाईलला किंवा पोषण ट्रॅकरला विरोध नाही आहे, परंतु निकृष्ट दर्जाचा ह्या मोबाईल असल्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने शासनाला मोबाईल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। परंतु बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होत आहे की अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल प्रशासनाला परत दिल्यानंतर प्रशासन पुन्हा घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे। नमस्ते, मी नादिरा नदाब, अंगणवाडी युनियन अध्यक्ष जत तालुका। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शासनाने दिलेले मोबाईल हे प्रकल्प कार्यालयाला वापस करण्यासाठी, परत देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे। शासनाने जे दिलेले मोबाईल आहेत ते आम्ही आजपर्यंत त्याच्यावरती काम करत असताना की ज्या ज्या काही आधुनिक युगाप्रमाणे मोबाईलवर काम करण्याला आम्हाला विरोध नाही आहे, परंतु जे दिलेले मोबाईल आहेत हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत। त्यामध्ये आम्ही काम करत असताना मोबाईल हँग होणं, गरम होणं किंवा त्याचा डिस्प्ले जाणं आणि या ज्या गोष्टी घडत आल्या त्यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला 8,000 मानधनामधून 4,000 रुपये त्याच्यासाठी खर्च करावा लागतोय, हा मोजावा लागतोय आमच्या पगारातून। त्यामुळे आम्हाला हे असल्या निकृष्ट दर्जाचे मोबाईल आमच्याकडे दिलेले योग्य नाही आहे, ते शासनाने परत घ्यावे आणि जर मोबाईलवरच काम करायचं असेल तर त्यांनी आम्हाला चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत, त्यामध्ये आम्ही काम करायसाठी तयार आहोत। दुसरी गोष्ट जे पोषण ट्रॅकरचा विषय आहे, जर महाराष्ट्र म्हणतंय की वयोगट एक ते 14 पर्यंत वयोगटातल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे असं शासन म्हणत असताना सुद्धा जे आम्हाला पोषण ट्रॅकर दिलेलं आहे ते इंग्रजी माध्यमातून आहे आणि ज्यावेळेला 96 आमच्या अंगणवाडी सेविकांची भरती झाली त्यावेळेला ह्या कमी शिकलेल्या अंगणवाडी सेविका याच्यामध्ये आहेत आणि इंग्रजीमधून माहिती भरणं हे आम्हाला आमच्या सेविकांच्या इतकं ते सोपं जाणार नाही आहे। त्यामुळे शासनाने विचार करावा आणि मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे, त्याचप्रमाणे मातृभाषेतूनच माहिती भरली पाहिजे अशा या ठिकाणी माहिती भरण्यासाठी आम्हाला पोषण ट्रॅकर हे ॲप मराठीतूनच झालं पाहिजे, हा आमचा पूर्ण महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांचा